2.5 लाख रुपये उत्पन्नाच्या वरच्या असतील. आपण आपण लक्षात घ्या, तर तुझं होतं परत मी उत्तर देताना मध्ये त्याच्यावर गडबड होतो. एवढी मोठी स्कीम कधी महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आपल्या इथं झालेली नव्हती. आमचं टार्गेट 2.5 कोटी महिला लाभार्थी त्याच्यामध्ये असाव्यात अशा प्रकारचं आहे. मी त्यावेळेस दादा पण त्यावेळेस सांगायचं म्हणजे आता काय भरून करतात दोन्ही मावी पण होत त्यांना काहीतरी हिंट दिली त्याच्यावरती मला काय. दादा म्हणाले की अजित पवार आमच्या तिसऱ्या महाशक्तीत येणार आहे, तर तुमचं काही बोलणं झालं म्हणून बोलणं झालेलं नाही. माझं काम चाललेलं आहे, माझी जनसन्मान यात्रा चालू आहे, मी ते काम करतोय. कॅबिनेटच्या दिवशी मी मुंबईमध्ये थांबतो, प्राईम मिनिस्टरचा कार्यक्रम असेल त्या प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला प्राईम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला हजर राहावं लागतं. त्या पद्धतीनं उद्याच्या कार्यक्रम महाशक्तीचा मुख्यमंत्री असो त्यांना शुभेच्छा. बारामतीमध्ये एक कार्यक्रम झाला, ज्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे होत्या, महिलांचा तो कार्यक्रम होता. तर तिथं महिलांना सुप्रिया सुळेने विचारलं की तुम्हाला खात्यामध्ये पैसे आले का, तर अनेक महिला म्हणाल्या की आमच्या खात्यामध्ये पहिला पण हप्ता आला नाही, दुसरा पण हप्ता, तिसरा तर लाभ असतो. कदाचित त्या महिला 2.5 लाख रुपये उत्पन्नाच्या वरच्या असतील. आपण लक्षात घ्या, तर तुझं होतं परत मी उत्तर देताना मध्ये त्याच्यावर गडबड होतो. त्यामध्ये जास्तीचं उत्पन्न असेल एक तर पहिल्या ह्याच्यात आपण 1,60,000 पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये महिला कव्हर केलेल्या आहेत. आता तिसराही टप्पा आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये घेतोय, त्यावेळेस कदाचित तो आकडा 2 कोटी पर्यंत जाईल आणि त्याच्या पुढे पण आपल्याला नक्की किती आहेत काय आहेत ते कळेल. कारण आपल्याकडे वेळ मर्यादित होता, ती लिंक म्हणजे आधार कार्डशी लिंक अप करणं, काही वेळेस पहिल्यांदा बघा फॉर्म भरताना आमच्याकडनं 21 ते 60 झालं होतं, मग नंतर आम्ही करेक्शन केलं 21 ते 65 केलं, किंवा आणखीन काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा अंतर्भाव केला. काही ठिकाणी असं झालं की मराठी फॉर्म स्वीकारला जात नाही, इंग्लिशच फॉर्म पाहिजे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये मातृभाषा मराठी आहे, शेवटी मराठीतच फॉर्म घेतला गेला पाहिजे. अशा काही एवढी मोठी स्कीम कधी महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आपल्या इथं झालेली नव्हती, ती आम्ही त्या बाबतीमध्ये आणलेली आहे. आमचं टार्गेट 2.5 कोटी महिला लाभार्थी त्याच्यामध्ये असाव्यात अशा प्रकारचं आहे. त्याच्यात कुठं कुठं काही लोक गैरफायदा पण घेतात, तुम्ही पण बघितलं काहींनी एकाच पत्नीचे कित्येक फोटो वेगवेगळ्या युनिफॉर्म मध्ये किंवा ड्रेस मध्ये काढून त्यांनी ते दाखवले. तर हे सगळं पुढे येत आहे तसं तसं आम्ही त्याच्यात दुरुस्त